की मी ज्या मतदारसंघातून येतो तुम्ही जसं उल्लेख केला भूकरमधनं त्या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा भेटलेल्या नाही आहेत दृष्टिकोन नसलेला नेता कसा असावा हे जर बघायचं असेल तर अभ्यासकांनी भूकर पाहिलं पाहिजे रस्ते दिले का तर नाही आरोग्य व्यवस्थेची इतकी भयानक परिस्थिती आहे की दवाखाने उभे केले जातात लोकांसाठी नाही गुत्तेदारांना पैसे मिळवून देण्यासाठी नंतर ते दवाखान्याची इमारत उद्घाटन होते उभी राहते तिथं गोळ्या नसतात डॉक्टर नसतं औषधी नसतात गाढवं चरत असतात ओरिजिनल गाढवं चरतात आदर्शच्या विरोधामध्ये नांदेडमध्ये येऊन नरेंद्र मोदी टीका करतात एकीकडे एक एक देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये अशोक रावणना म्हणतात की अशोक चव्हाण हे लिडर नाहीत डीलर आहेत तेच डीलर आता बी जे पीला कसे चालतात तेच आदर्श घोटाळ्यामधले कसे चालतात अजूनही मतदारसंघातल्या चाळीस टक्के गावांमध्ये व्यवस्थित टू जीचं नेटवर्क येत नाही अगदी माझ्या गावासहित अशोकराव चव्हाण यांनी कधीच थेट लढत केली ना नाही अशोकराव चव्हाण यांनी मॅनेज निवडणुका लढल्या यांना मॅनेजमेंट गुरु म्हणतात ना ते त्यासाठीच कदाचित म्हणत असावं मॅनेज निवडणुका ते लढतात किंवा माझ्या मतदारसंघात बारावी नंतरच्या शिक्षणासाठी जो चांगलं महाविद्यालय गेल्या पंचवीस वर्षात माजी मुख्यमंत्री अशोकराव उभं करू शकले नाहीत अशोकराव चव्हाण नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत राजकारण खूप गचाळ असतं असं म्हटलं जातं आणि एका बाजूला काही लोक म्हणतात की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजेत परंतु तरुणांना राजकारणात संधी देणार कोण कारण प्रस्थापित लोकं तरुणांना वरती येऊन देतील का नवीन लोकांना वरती येऊन देतील का याची शाश्वती कोणाला नसते त्याच्यामुळे शक्यतो तरुण थोडंसं नकारात्मक दृष्टीने राजकारणाकडे पाहत असतात परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व ज्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांना भरपूर विषय त्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये शिकवलेले आहे स्वतः एम पी सीचा अभ्यास केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यांनी नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचं अध्यक्षपद मिळवलं महाराष्ट्र काँग्रेसचं प्रवक्तेपद मिळवलं ज्यांनी लहानपणापासून जवळपास बारा वर्ष संभाजी ब्रिगेडचं काम केलं म्हणजे एकंदरीत सामाजिक चळवळ आणि राजकारण याच्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलं ज्यांचं आत्तापर्यंत अर्धा आयुष्य त्यांचं या चळवळीमध्ये गेलं असे बालाजी गाडे पाटील आपल्यासोबत आहेत सर आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत नमस्कार खरं तर सरांविषयी विशेष सांगायचं झालं तर सर आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी आत्ताच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला असे अशोकरावजी चव्हाण यांच्या मतदारसंघातले बालाजी सर आणि अशा मोठ्या व्यक्तीला अशा तगड्या व्यक्तीला अशा प्रस्थापित व्यक्तीला थेट भिडणारे बालाजी सरवास्तव गट्टेवरती आहेत नक्की तुमचा भोकर मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं हो एकाच घरात होतं हो। आणि तेच काँग्रेस सोडून बी जे पीमध्ये गेले बरोबर आहे कदाचित तुमच्यासाठी सुवर्ण संधी असेल परंतु ती तेवढी सोपी नाही आहे कारण एका प्रस्थापित कुटुंबाला आणि जे आता सत्तेमध्ये आहेत अशा व्यक्तिमत्वाला तुम्हाला आहे आणि तुम्ही भिडताय हो तुमचे वेगवेगळे आंदोलन आम्ही पाहत असतो ज्यांना भेडायचे त्यांच्या कारखान्यावरती तुम्ही मोर्चा घेऊन जात आहे त्यांच्या विरोधात तुम्ही आक्रमक होत आहे त्यांची चुकीची कामं तुम्ही दाखवताय खूप मोठं डिरिंग आहे कारण कदाचित जेवढं तुमचं वय असेल तेवढं त्यांच्या घराचा राजकारणाचा अनुभव असेल जास्त जास्त आहे आणि मुख्यमंत्री चार वेळेस त्या घराकडे होतात महाराष्ट्र त्यांनी चालवलंय ठीक आहे आज बी जे पीमध्ये गेले तुम्हाला संधी देऊन गेले असतील कदाचित अरे ह्या सगळ्या प्रवासाकडे आपण येणार आहोतच तुम्ही एक व्याख्याते देखील आहात तुमची व्याख्यानं देखील आम्ही भरपूर ऐकलेल्या आहेत एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक एक व्याख्याता एक सामाजिक चळवळीत काम करणारा परंतु हळूहळू तुम्ही राजकारणाकडे गेले युवक काँग्रेसची नांदेडची जबाबदारी तुमच्याकडे दिली महाराष्ट्राचे प्रवक्तपद तुमच्याकडे आलं कसा होता हा प्रवास नक्की नाही मुळात सगळ्यात प्रथम तर मी आपलं आभार व्यक्त करतो की आम्हाला वास्तव कट्ट्यावरती येऊन बोलण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यात प्रथम तर आपण जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा जो शब्द उल्लेख केला यावरतीच या देशातला लढा उभा आहे असं मला वाटतं आणि माझाही प्रवास अगदी तसाच होता माझे वडील पोस्टमास्तर आणि अल्पभूधारक शेतकरी चार पाच एकर जमीन आहे घरी आणि तिथून सुरुवात झालेला हा प्रवास आणि संभाजी ब्रिगेडमध्ये मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काम करताना सामाजिक चळवळ त्याचबरोबर या महाराष्ट्रातले लढे पुरोगामी प्रतिगामी लढे ह्या भूमिका मला समजून घेता आल्या आणि अगदी दहावीत असतानाच मी ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जे बाबासाहेबांनी सांगितलं की पॉलिटिकल पॉवर इज अल्टिमेट पॉवर जे आहे राजकीय सत्ता हीच अंतिम असतं आणि ती सत्ता हीच तुम्हाला समाजामध्ये बदल घडवण्याचे शाश्वत अधिकार देते बाकी इतर कुठल्याही सत्तेपेक्षा किंवा इतर कुठल्याही पदांपेक्षा त्यामुळं तुमच्या डोक्यात अपेक्षित असलेला बदल करायचा असेल तर ते पाहिजे म्हणून मी ठरवलं होतं की राजकारणातच जायचं आणि म्हणून दोन हजार चौदा पासून मी पुण्यामध्ये एम पी एस सीला त्यावेळेला प्राध्यापक म्हणून काम करायचं शिकवण्याचं त्याच वेळा पुण्यातल्या युवक काँग्रेसमध्ये मी काम केलं सरचिटणीस म्हणून आणि इथून तो प्रवास चालू झाला गेली जवळपास आता एक दहा बारा वर्ष झालं मी यामध्ये काम करतोय आणि भारतीय जनता पक्षाकडे जायचं नाही ते ह्यासाठी जायचं नाही कारण या देशामध्ये जाती आणि धर्मांचा कुठलेही द्वेष करून आपल्याला राष्ट्राची निर्मिती करता येणार आहे का तर अजिबात नाही हा भारत असंख्य जाती धर्म भाषा प्रांत यांनी विभागलेला आणि विविधतेनं नटलेला भारत आहे मग इथं कुठल्या तरी धर्माची भूमिका घेऊन नाही म्हणून या क्षेत्रामध्ये मी ठरवून आलेलो आहे राजकारण हे माझं पॅशन आहे आणि ते पॅशन म्हणून मी निवडलेलं असल्यामुळं मी काय अपघातानं राजकारणी झालेलो नाही मी ठरवून झालेलो आहे आणि ठरवून होण्यापाठीमागे हेतू नाही आहेत तो व्हिजन आहे हेतू आणि भविष्य यामध्ये फरक असतात आणि माझ्या भविष्यातील जे दृष्टिकोन आहेत ते समाजाबद्दल ते असे आहेत की मी ज्या मतदारसंघातून तु येतो तुम्ही जसं उल्लेख केला भोकरमधनं त्या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा भेटलेल्या नाही आहेत म्हणजे एक मी गमतीनं बऱ्याचदा बोलतो पण ते वास्तव आहे माझ्या मतदारसंघातल्या रोडवरनं चालणाऱ्या कोणत्याही दहा लोकांचे एम आर आय जर काढले तर त्यातल्या सहा लोकांना सहा साथ ते सात लोकांना मनक्याचे आजार आढळून येतील आणि ते त्यांनाही माहिती नाही आहेत इतकी भयानक परिस्थिती का आहे तर मतदारसंघातल्या ग्रामीण भागातले सत्तर ते पंच्याहत्तर टक्के रस्ते गावांना जोडणारे हे खड्ड्यात आहेत म्हणजे ओरिजिनल खड्ड्यात आहेत पाटील तुमच्याकडे चार वेळा मुख्यमंत्रीपद होतं हो नाही ते मुख्यमंत्रीपद होतं स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब यांच्याकडे होतं त्यांचा काळ संपला त्यानंतर या मतदारसंघाचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि आता भाजपचे नेते अशोकराव चव्हाण ने यांनी केलं आणि त्या पंचवीस वर्षामध्ये दृष्टिकोन नसलेला नेता कसा असावा हे जर बघायचं असेल तर अभ्यासकांनी भूकर पाहिलं पाहिजे कारण पुण्यामध्ये बसून बातम्यांमध्येही लोक फार मोठी मोठी दिसतात यांचे व्यक्तिमत्व बातम्यांमध्ये मोठी मोठी दिसतात पण वास्तविक पाहता मतदारसंघातल्या लोकांसाठी यांनी काय केलेलं आहे रोजगार उपलब्ध केला का तर अजिबात नाही त्याचं उत्तर नाही आहे रस्ते दिले का तर नाही आरोग्य व्यवस्थेची इतकी भयानक परिस्थिती आहे की, की दवाखाने उभे केले जातात लोकांसाठी नाही गुत्तेदारांना पैसे मिळवून देण्यासाठी नंतर ते दवाखान्याची इमारत उद्घाटन होते उभी राहते तिथं गोळ्या नसतात डॉक्टर नसतं औषधी नसतात गाढवं चरत असतात ओरिजिनल गाढव चरतात म्हणजे बोलण्यापुरतं नाही अशा अनेक पुराव्यानिशी मी त्याचं फुटेज केलेलं आहे त्याचं डॉक्युमेंटेशन केले गेल्या सात आठ महिन्यामध्ये तर ही माझी मुख्यमंत्र्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातली परिस्थिती मग तुम्ही जे म्हणालात की इकडेच का तर हे ठरवलेलं होतं की ही काहीतरी बदललं पाहिजे आणि हे आपण बदलू शकतो आणि आता गेल्या आठ नऊ महिने मत जमिनीवरती काम केल्यावरती लोकांसोबत काम केल्यावरती लोक ज्या वेळेला माझ्यासोबत रस्त्यावरती या समान समस्यासाठी उतरतायत तेव्हा विश्वास वाटायला लागलाय की खरंच आपण बदल करू शकतो क्या बात आहे मला वाटलं होतं की चार वेळा जर मुख्यमंत्रीपद असेल तर तुमचा मतदारसंघच नाही तुमचा दे तुमचा जिल्हा आदर्श बनायला पाहिजे होता आदर्श बनलेला आहे पण तो आदर्श हा वेगळ्या याच्यामध्ये बनलेला आहे म्हणजे अशोकराव चव्हाण यांच्यावरती जेव्हा आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले त्यावेळेला काँग्रेस पक्ष आणि पक्षातील नेते व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे होते आणि त्याच वेळेला आदर्शच्या विरोधामध्ये नांदेडमध्ये येऊन नरेंद्र मोदी टीका करतात एकीकडे एक देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये अशोकरावांना म्हणतात की अशोक चव्हाण हे लीडर नाहीत डीलर आहेत तेच डीलर आता बीजेपीला कसे चालतात तेच आदर्श घोटाळ्यामधले कसे चालतात आणि नांदेडचं वाटोळं केलं नांदेडमध्ये काय आहे अशोकराव असं देवेंद्र फडणवीस असं एकदम कर्ण कर्कश आवाजात नांदेडला येऊन ओरडायचे भाषणांमध्ये तर तेच अशोकराव चव्हाण आता त्यांनी त्यांच्या मांडीवरती घेऊन त्यांना त्यांचा चेहरा केले बीजेपीचा आणि तुम्ही जे म्हणालात की नांदेडचा विकास हा आदर्शमध्ये झाला असेल तर नांदेडचा विकास हा आदर्श नाही तर नांदेडचा विकास हा उदाहरण देण्यासारखा आहे की एवढा मोठा नेता असताना सुद्धा इतका घाण जिल्हा आहे असं एक उदाहरण आहे महापालिकेपासून ते ग्रामीण भागापर्यंत जो विकास अपेक्षित होता तो दूरदृष्टी नसल्यामुळं केलेला नाही आहे आता ज्यावेळेला आम्ही असं बोलायला लागतो त्यावेळेला अशोकराव चव्हाण यांच्यासोबतचे जे लोक आहेत ते आम्हाला काय म्हणतात खाजगीमध्ये किंवा जाहीर याच्यामध्ये की तुम्ही त्यावेळेस का गप्प होते आताच का बोलताय हा एक प्रश्न आहे तो मदे। साजी साजी प्रश्न हा तर या माध्यमातून मला सांगायचंय की ज्या वेळेला एखादा नेता तुमच्या समान पक्षात असतो तेव्हा त्याच्या विरोधात मोर्चे काढायचे नसतात त्याला एकट्याच सांगायचं असतं आम्ही तसं एकट्यात त्यांना सांगितलं पण ते त्यांनी कधीच मनावरती घेतलं नाही आग... म्हणून काय तिकडे आता ते कदाचित त्यांची काय अडचण होती हे दोन लोक सांगू शकतात अशोकराव चव्हाण हे बीजेपीत का गेले हे दोघंच सांगू शकतात एक वाले ना अशोकराव चव्हाण दुसरं आपल्याला सांगता येत नाही म्हणजे नेमका काय विषय होता आणि आता ते त्यांचे सगळे वॉशिंग पावडर मधून ते एकदम स्वच्छ झालेले आहेत त्यांना स्वच्छ व्हायचं असेल कदाचित हा कदाचित म्हणजे सध्या जो ट्रेन चाललेला आहे त्या ट्रेननुसार ते तिकडे जाऊन स्वच्छ झालेले आहेत पण मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मात्र आज एकंदरीत पाहता लोकसभेचे निकाल आपण पाहिलेले आहेत म्हणजे एकीकडे जिल्ह्यातले देशातले सगळे नेते आले पण तिथं काय अशोकरावजींचा करिश्मा चालला नाही अगोदर म्हटल्या जायचं त्यांचा करिश्मा पण आमचा जिल्हा हा काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे आमच्या इथली लोक जे आहेत ते काँग्रेसच्या विचारधारेला मानणारी लोक आहेत लो, त्यामुळं तिथं कुठल्याही एका व्यक्तीचा करिश्मा नाही आहे आता नवी पिढी आली जी तुमच्या माझ्या वयाची आहे आणि या लोकांना कोण नेता कितल्या किती मोठ्या घरचा आहे किती मोठ्या बंगल्यातून येतोय घेणं देणं नाही अपेक्षित बदल पाहिजे आणि तो जो देतोय त्याच्या पाठीमा उभे आणि लोक आमच्यासोबत येताना दिसत आहेत पण पाटील मला एक सांगा लोक तुमच्या सोबत येत आहेत आणि ते जाणवलं लोकसभेला ते जाणवलं तुम्ही सांगितलं की त्यांचा करिश्मा गेलाय निश्चित पूर्वीसारखं नाही राहिलं लोक हुशार झालेत आता सध्या कारण तुम्ही निघाले म्हणून तुमच्या मागे लगेच निघतील असं काही नाही कारण जनता हुशार झाली सोशल मीडिया आहे हे सगळं करत असताना कितीही नाही म्हटलं तरी मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती आहे प्रस्थापित आहे आणि बीजेपीने काँग्रेसचा माणूस घेतलाय हो याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी असेल हो अशा माणसाला डायरेक्ट भिडणं कसं जमत नंतर सगळ्यात महत्वाचं काय की सर प्रश्न हा भाकरीचा आहे आणि आता सध्या तो भाकरीचा प्रश्न असल्यामुळं हा जर लढाच दिला नाही तर हे सगळं विकून टाकते म्हणजे मतदारसंघामध्ये निधी येतो म्हणजे जर समजा शंभर रुपये जर एखाद्या कामासाठी आले असतील तर त्यातले साठ सत्तर रुपये तर वाटूनच घेतात ते लोक पंचवीस तीस रुपयातच काम चालले त्यामुळे हा पैसा आमचा आहे ना त्यामुळं जर मतदारसंघातला समाज ज्याला आपण म्हणतो तो समाज आणि आपली पिढी राजकारण वाईट वाचतं म्हणून जर दूर राहत असेल तर मला हे सांगायचंय माझ्या सगळ्या तरुण मित्रांना तुमच्या या माध्यमातून की हे जे मी भिडतोय त्यावरती येणारच आहे पण की राजकारण वाईट असतं म्हणून आपण दूर न राहता आपल्या आयुष्यातल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जन्मापासून मरेपर्यंतच्या प्रत्येक घटनेवरती राजकारणाचा थेट परिणाम पडतो डायपरपासून ते तिरडीपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवरती हा राजकारणाच्या निर्णयाचा थेट परिणाम होतो त्यामुळे मग ह्याला सोडून कसं चालेल म्हणून समोर माझी मुख्यमंत्री आहे प्रचंड मोठी ताकद आहे एकीकडे एक राक्षसी भाजप उभा आहे मग यांच्या विरोधात भिडायचं कसं तर मला त्यांच्या विरोधात भिडायची ताकद ही माझ्या भागातल्या लोकांच्या समस्या आणि त्यांच्यावरती लादलेली दहशत या दोन गोष्टी बघून मला ती ताकद आली आणि आज माझ्या भागामध्ये दवाखाने नाही आहेत रस्ते नाही आहेत उसाच्या कारखान्याला पंचवीसशे रुपये भाव ऐकणार फक्त आणि तो पण चार टप्प्यात दिला जातो अठराशाने एकदा दोनशाने एकदा शंभरानं एकदा दीडशाने एकदा असं सहा महिने बिल दिलं जातं आणि ऊस कधी तुटतो अठरा महिन्याला दोन वर्षाला दोन म्हणजे वीस वीस महिन्याला ऊस तुटतो मग दीड वर्ष तुमचं वावर एंगेज आहे आणि त्याच्यात शेतकऱ्यांना धमक्या आहेत त्यामुळं माजी मुख्यमंत्री जरी समोर असले तरी देखील ह्या लोकांच्या जीवनातल्या समस्या ज्या आहेत त्या सोडवू शकतो आणि फार फार तर होईल काय आपण मरून जा त्याच्या पलीकडे काही होणार नाही ना म्हणजे मरणापेक्षा भयानक तर काही नाहीये त्यामुळे ही, ही भूमिका घेऊन हा बदल मी करू शकतो आणि रस्ते वीज पाणी त्याचबरोबर ज्या इंटरनेटच्या सुविधा आहेत त्या सुद्धा नाही टूजीचं नाहीये म्हणजे आज फायव्ह जीच्या गप्पा एकीकडे चालल्या आहेत पण आमच्या भागामध्ये टू जीचं इंटरनेट म्हणजे टू जीचं च नेटवर्क नाही अजूनही अजूनही मतदारसंघातल्या चाळीस टक्के गावांमध्ये व्यवस्थित टू जीचं नेटवर्क येत नाही अगदी माझ्या गावासहित आता असं म्हटलं का काही दीड शहाने म्हणतात तुझ्या गावात ह्याला टावर उभं करणं झालं नाही हा काय लढणार आहे अरे मी काय आमदार होतो का जिल्हा परिषद सदस्य होतो का सत्तेत होतो म्हणजे हे समजून घेत नाही त्यामुळं समाज हा चार म्हणजे समाजानं सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की साडेचार वर्षे घराण्याच्याही संपली पाहिजे असं म्हणून फक्त चालत नाही तर निवडणुकीच्या निर्णायक कालावधीमध्ये सुद्धा डोळसपणे कोण आपल्याविषयी विचार करतोय त्याच्या पाठीमागं समाजानं उभा राहिलं पाहिजे आणि हे आमच्या इकडे होताना दिसते मग तुम्ही जे म्हणालात की यांच्या विरोधात लढायचं कसं ते कुठून येतं तर ते यातूनच येतं गेल्या पंचवीस वर्षामध्ये सत्ता मिळवायची विरोधक मॅनेज करायचे टकलादू उमेदवार विरोधामध्ये उभा करायचा आणि मतदारसंघ ताब्यात ठेवायचा असे हे मास्क लिडर आहे अशोकराव चव्हाण यांनी कधीच थेट लढत केली नाही अशोकराव चव्हाण यांनी मॅनेज निवडणुका लढल्या यांना मॅनेजमेंट गुरु म्हणतात ना ती ते त्यासाठीच कदाचित म्हणत असावं मॅनेज निवडणुका ते लढतात पुढच्या विरोधकालाच आपल्या खिशामध्ये टाकायचं आणि ते इथं होणार नाही या वेळेला त्यांना करारा जवाब मिळेल त्यांना त्यांचा कस लावावा लागेल आणि आम्ही त्यांना जमिनीवरती पराभूत करू आणि त्यांची अख्खी मॅनेजमेंट भोकर विधानसभेत उद्ध्वस्त करू ते यासाठी कारण आमचा संघर्ष हा भाकरीचा आहे आणि त्यांचा संघर्ष त्यांची घराण्याशी वाचवण्याचा आहे अगदी बरोबर पण आता भोकर मतदारसंघ जो आहे तो तीन तालुक्यांचा मतदारसंघ मला असं वाटतं की तुम्ही यासाठी तयारी चालू केली अशोकराव तिकडे गेलेले आहेत कदाचित फाईटला समोरून त्यांच्या कन्या असू शकतात हो अशी चर्चा आहे हो आणि काँग्रेसकडून तुम्ही असू शकता हो आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज अशोक चव्हाण जरी तिकडे गेलेले असले तरी आज लोक विचारणार आहेत तुम्ही आमच्यासाठी काय करणार बरोबर किंवा तुम्ही आता आमच्यासाठी काय करताय हो। काय काम काय काम काय चालू आहे तुमच्या सध्या आता सध्या सर काय की आमच्या मतदारसंघामध्ये मध्ये आम्ही एक तीन चार मोर्चे झालेत माझे मतदारसंघात आता सध्या काय मी किंवा माझ्या घरातलं कोणी सत्तेत नव्हतं त्यामुळं मी लोकांच्या समोर एक दृष्टिकोन घेऊन जातोय सगळ्यात प्रथम तर मी माझ्या भागातल्या लोकांना समस्यांची जाणीव करून दिली आहे आपल्या हाताला जर एखादी जखम झाली तर ती जखम जर एक दोन चार वर्षे राहिली तर त्या जखमेची सुद्धा सवय होते माणसाला आणि ती जखम अचानक बरी व्हायला लागली ना तर जखम नसण्याच्या सुद्धा माणसाला जाणीव व्हायला लागतात ला। म्हणजे एकंदरीत काय तर माझ्या मतदारसंघात हे उदाहरण यासाठी दिलं माझ्या मतदारसंघातल्या लोकांना खड्डे त्याचबरोबर नसलेले दवाखाने नसलेला रोजगार ह्या ज्या समस्या आहेत या समस्यांसोबत जगायची सवय माझी मुख्यमंत्र्यांनी लावली होती सतत अत्याचार करून आणि त्यामुळं पहिलं जर मी केलं की लोकांना समस्या आहेत याची जाणीव करून दिली असलेल्या समस्यांच्या विरोधामध्ये बोलायला प्रवृत्त केलं आणि आज मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोक माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये जाहीरपणे बोलत आहेत आमच्याकडे रस्ते नाही आहेत आमच्या गावामध्ये अंतर्गत रस्ते नाही आहेत नाल्या नाही आहेत स्मशानभूमीचे प्रश्न आहेत आमच्या भागामध्ये नदीला पूल नाही आहे आमच्या भागात दवाखाना नाही आहे शाळा आहेत तर या मुद्द्यावरती लोकं बोलतायत हे माझं पहिलं यश होतं जिथं दहशत होती त्या लोकांची दहशत मिटून त्यांना बोलायला भाग पाडलं आणि आज ती लोकं बोलती झालेली आहेत सोशल मीडियावरती असेल कट्ट्यावरती असेल बोलतायत पहिलं दुसरं बोलणाऱ्या लोकांना रस्त्यावरती उतरून लढायला मी प्रवृत्त केलं आणि शेतकऱ्यांचं जे हत्यार आहे बैल नीट चालत नसेल तर पाठीत रुमणं घालतो शेतकरी त्या रुमण्यालाच हातात घेऊन रुमण मोर्चे आम्ही मतदारसंघात काढले कर्जमुक्ती असेल पीक विम्याचे पैसे असतील त्याचबरोबर खड्डेमुक्त रस्ते असेल त्याचबरोबर निराधार महिलांचे पैसे भेटत नाही आहेत ह्या सगळ्या समस्यांना सोबत घेऊन आम्ही तीन तालुक्यामध्ये तहसील कार्यालयांतील रुमने मोर्चे काढले आणि त्याच्यामध्ये हजारो शेतकरी उत्स्फूर्तपणे आले कोणाला आम्ही गाडी दिली नाही कोणालाही तिथे येण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली नाही स्वतःहून आले हे आमचं यश होतं त्यामुळे मतदारसंघातल्या लोकांना समस्या दाखवल्या आणि दुसरं मी काय करणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात प्रथम तर दोनशे सव्वा दोनशे गावांचा माझा मतदारसंघ आहे, आहे दोनशे तीस ते छत्तीस गावांचा जवळपास तीनशे चौवेचाळीस बूथ आहेत विस्तृत जाती आहेत नांदेड शहरापासून ते तेलंगणा बॉर्डरपर्यंत पसरलेला हा मतदारसंघ आहे आणि आदिवासींपासून मराठांपर्यंत असं जातीचं सगळा गुंपा असलेला हा विविधतेनं नटलेला मतदारसंघ आहे मध्ये सुंदर निसर्गाची वनराई आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये पंचवीस वर्षामध्ये गेल्या मी फक्त आता अशोकराव चव्हाणजींच्या कार्यकालाबद्दल जर सांगतोय पंचवीस वर्षात सर एकही एमआयडीसी नाही आहे त्यामुळं माझं इथून भविष्यामध्ये मा एम आय डी सीज आल्या पाहिजेत त्याचबरोबर लघु एम आय डी सीज ज्याला आपण म्हणतो त्या आल्या पाहिजे मिनी एम आय डी सीज म्हणजे तुम्हाला लगेच एक हजार एक हेक्टर जागा घ्यायची गरज नाही आहे दोनशे दोनशे एकरच्या एक याच्यावरती एक 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 छोट्या छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज तिथे याव्यात आणि जे स्थानिकचे भूमिपुत्र जे आहेत स्थानिकचे अनेक कलागुण आहेत त्या कलागुणांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून सध्या आम्ही ते प्रशिक्षण देतोय आपण सध्या आपण दुसरं काही देऊ शकत नाही तर जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तीस तीस पोरांच्या बॅचेस करून आम्ही त्यांना प्रशिक्षण देतोय की उद्योग कशाप्रकारे करायचे त्यासाठी गव्हर्नमेंटचे कर्ज कसे भेटतात सबसिडीज कशा मिळवायच्या आणि मग त्या अधिकारी वर्गाच्या माध्यमातून ते जे विद्यार्थी आहेत माझे किंवा बॅचमेंट्स आहेत जे आज अधिकारी आहेत त्यांची मदत घेऊन एक एक पोरगा जसा होईल तसा सेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे एक नंबर दोन आम्ही आता भूकर विधानसभेचा एक विकास आराखडा तयार करतोय आणि जनतेचा जाहीरनामा अगदी थोडक्यात संपवतो यामध्ये आम्ही एक गुगल फॉर्म तयार केलेला अगदी हे दोन तीन दिवसापूर्वी सुरुवात केली एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे आणि कोणत्या गावामध्ये किती समस्या आहेत या आम्ही मागवतोय याच्या आधी मी स्वतः प्रत्येक गाव फिरून लिहून घेतलेले सगळं एका गावातल्या पाच समस्या लिहून घेतल्या मी आणि माझ्या सगळ्या टीमनं गावात बैठक घेऊन आणि आता आम्ही उरल्या सुरल्या सगळ्या गुगल फॉर्मच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतोय आणि भोकर विधानसभेचा एक विस्तृत विकास आराखडा आम्ही तयार करतोय आणि एक जनतेचा जाहीरनामा तयार करतोय आणि त्यामधनं आम्ही हे करणार आहेत असं आम्ही जनतेच्या जाहीरनाम्यात भोकरसाठी स्वतंत्र माझा जाहीरनामा असेल काँग्रेस पक्षाचा येईलच पण आमचा भोकरसाठीचा माझा स्वतंत्र जाहीरनामा असेल की मी एवढ्या गोष्टी भोकरसाठी करणार आहे आणि त्या कशा करणार आहे त्यासाठीचा विकास आराखडा गाव निहाय तो बनलेला आहे म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये उतरलोय आणि फॅसिस्ट वादासारखं नुसतं आरोप करतोय असं नाहीये तर जो आजार आहे त्या आजाराचं औषध घेऊन मी बाजारामध्ये किंवा मैदानावरती उतरलोय आणि मी शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळं जे बोलतोय ते मतदार मत मैदानावरती उतरून शंभर टक्के करून दाखवणार आणि विकास हा पाचच वर्षात करता येतो हे सुद्धा मला त्यांना करून आहे आणि अशा पद्धतीने एकंदरीत काम सध्या मतदारसंघात चाललेलं आहे नक्कीच आणि लोकांना हेच अपेक्षित आहे जे घडलं नाही ते घड फक्त तुम्ही बोलताना एक सांगितलं की अजूनही तुमच्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी नाही हो काय म्हणजे असं काय अडचणी होत्या की लोकांना रोजगार देऊ शकत होते ना त्यामध्ये हो। सत्ता होती सगळं होतं म्हणजे माझा जन्म ब्याण्णवचा आहे आणि अशोकराव चव्हाण एकोणीसशे सत्त्याऐंशी ला खासदार झाले आणि ब्याण्णवला जेव्हा एकोणनव्वदला ते पराभूत झाले खासदार किला सत्याऐंशीला पहिल्यांदा खासदार झाले सत्तावीस वेळेला एकोणनव्वदला परत पराभूत झाले एक व्यंकटेश काबे काबदे म्हणून होते संभाजी समाजवादी त्यांनी केलं तर ते ब्याण्णव पासून सत्तेत आहे म्हणजे मी जन्मलो तेव्हापासून मग तुम्हाला तीस बत्तीस वर्षामध्ये तुमच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी जाणता येत नसतील आमच्या तालुक्यात माझा मुदखेड तालुका आहे एमआयडीसीचा एक बोर्ड लागलेला आहे फक्त बोर्ड तेवढा लागू शकले पंचवीस वर्षामध्ये एम आय डी सी तोच पाहायचा आता सध्या आणि तिथं बाजूला एक मेंढका नावाचं गाव आहे त्याचं चा डम्पिंग चालतं म्हणजे त्या एमआयडीसी यांनी पाठी लावली गावातले लोक कचरा आणून टाकतात कारण यांनी एम आय डी सी केलेली नाहीये बरोबर तर त्यामुळं मतदारसंघात कचरा करण्याचं कामच गेल्या पंचवीस वर्षात माजी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे बाकी दुसरं काही नाही आणि हे एकदम भयान वास्तव आहे हो तुम्हाला सांगतो विजेचे इतके भयानक प्रश्न आहेत काही गावं अशी आहेत की ज्या भागामध्ये डीपी जळाला तर वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस डीपीच येत नाही एक एक महिना अंधारात गाव पूर्ण माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ बरं हा म्हणजे इतकं तुम्ही कल्पना करू शकत नाही अशी भयानक आहेत काही काही गावं आहेत आता भोकर तालुक्यातलं एक गाव आहे त्या गावामध्ये भूजल पातळी कशानं झाली मला माहिती नाही आता त्याच्यावरती मी माझी एक टीम लावली आहे त्या गावातल्या पंच्याण्णव टक्के लोकांचे दात हे पूर्ण पिवळे झालेले आहेत बर हा कारण जमिनीतून येणारं पाणी हे अत्यंत दूषित आहे तर त्या ठिकाणावरती एक फिल्टरचा प्लांट यांना लावता आला नाही अशा अनेक लोक आहेत अशा काही शाळा आहेत म्हणजे अगदी थोडं जरी पाणी पडलं तरी बदाबदा गळायला लागतं तर ही परिस्थिती आमच्या भागातली असे अनेक तांडे आहेत मोठ्या प्रमाणावरती जवळपास मतदारसंघामध्ये शहात्तर तांडे आहेत आमच्या मतदारसंघामध्ये त्या तांड्यांमधली अत्यंत भयानक परिस्थिती आहे तिथं शाळा नाही आहेत चांगल्या त्या लोकांसाठी सुधारणेच्या परिस्थिती नाही आहेत किंवा माझ्या मतदारसंघात बारावी नंतरच्या शिक्षणासाठी जो चांगलं महाविद्यालय गेल्या पंचवीस वर्षात माजी मुख्यमंत्री अशोकराव उभं करू शकले नाहीत अशोकराव चव्हाण ही परिस्थिती आहे मग त्यांच्या मोठेपणाला काय आम्ही करायचं आम्ही खांद्यावर घेऊन मिरवायचं का त्यांच्या मोठेपणा त्यांचा मोठेपणा त्यांच्या घरी असेल त्यामुळे हा आमचा संघर्ष आहे आम्ही त्यांना यावेळेला शंभर टक्के तिथं पराभूत करणार एक मुख्यमंत्री राहूनही हो। मतदारसंघाचा विकास करता आला नाही म्हणजे याच्यापेक्षा मोठी दुर्दैवी गोष्ट काय ते स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करता आला नाही तर महाराष्ट्राचा काय करणार अर्थात हो। ते तुमचेच मुख्यमंत्री होते हो। आज बीजेपी मध्ये गेलेत म्हणून आपण बोलतोय परंतु हो। हे वास्तव आहे आपण वास्तव गट्ट्यावरती बोलतोय वास्तव आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्या विरोधात करताय प्रस्थापित आहात आपण पुन्हा पुन्हा तो शब्द येतोय विरोध नाही होत विरोध होतोय धमक्या येत आहेत म्हणजे खरं तर हे माझी मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला न शोभणार आहे कारण माझ्या गाडीत दिवसभर कोण बसतं नवीन जरी माणूस आला तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असतो म्हणजे तुम्ही जर पंचवीस वर्षे सत्तेत राहिला असतात तर तुम्ही मतदारसंघात सव्वीसाव्या वर्षी पंचवीस वर्षातला विकासच घेऊन जाणार ना बरोबर तर तसं माजी मुख्यमंत्र्यांनी केलं नाही माजी मुख्यमंत्री सध्या लोकांना धमक्या देतायत आमच्यासोबत राहणारा जो कार्यकर्ता आहे माझ्यासोबत एकदम खेड्यापाड्यातले गोरगरिबांचे पंचवीस तीस वर्षातले बावीस वर्षाचे तरुण पुर आहे ज्यांची काही राजकीय पार्श्वभूमी नाही तर त्रास कसा होतो तर मग त्याचा कोण कारखान्यावर नोकरीला आहे त्याचा कोण आपल्या संस्थेवरती नोकरीला आहे किंवा मग त्याला कसं बालाजी गाडीसोबत हिंडण्यापासून थांबवायचं किंवा मग त्याला कसं धमकी द्यायची किंवा मोर्चामध्ये गावागावात लोकांना कसं न येऊ देण्यासाठी धमक्या द्यायच्या तुझा ऊस जाणार नाही साहेबांपेक्षा मोठं कोणी नाही साहेबांसोबत खेटून जमणार आहे का तुला तर हे असं धमक्या देणं कार्यकर्त्यांना घाबरवणं अशा प्रकारे धमक्या देण्याचं काम माझी मुख्यमंत्री करते त्यामुळं त्यांची उंची माझ्या नजरेत अजून ठेंगणी झालेली आहे आणि मी काय माघार घेणार नाहीये कारण आता आम्ही गोदा काटचा माझं गाव गोदावरीच्या काठावरती आहे त्यामुळे आम्ही आमच्या भाषेमध्ये नांदेडच्या आता दर साडेबारा महिन्यावरती बदलते तुम्हाला माहिती बरोबर गंगापट्टी म्हणतो आम्ही त्याला आणि गंगापट्टीची लोक ही फार बहादर आहेत असं आमचे पूर्वज म्हणायचे तर त्यामुळं आमच्या भागात असं माझे मुख्यमंत्री असले काय आणि माझे पंतप्रधान असले काय त्यामुळे यांच्या अनेक धमक्या जरी आल्या तरी आम्ही काय त्यांना घाबरणार नाही तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही आता विचारलंच आहे मोर्चाचं एक प्रिपरेशन करतो मी की ज्या पीडित घटकांसाठी मोर्चा आपण करतोय त्या पीडित घटकांना आधी पोहोचवतो की हा मुद्दा मी घेऊन चाललोय मग गावोगाव फिरतो कारखान्यावरती मोर्चा काढला भाऊराव चव्हाणवरती ऊस दरवाढीसाठी त्या मोर्चासाठी मी तब्बल ब्याऐंशी त्र्याऐंशी गावं फिरलो म्हणजे तब्बल दोन तालुके मी फिरलो बर तर हे फिरत असताना कारखान्याच्या जे कर्मचारी आहेत किंवा चेअरमन वगैरे लोक आहेत त्या गावांमध्ये अक्षरशः दारू पाजून लोक अंगावर पाठवले दगडं घेऊन मारायला लोक हो दगड घेऊन दारू पिलेले पण आम्ही काय मागे हटलो नाही मी पण माईकमधन त्यांना त्याच पद्धतीनं हे केलं दम दिला त्या ठिकाणावरती त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना त्या ठिकाणावरती त्याचं प्रत्युत्तर दिलं हे चाललेलं आहे शंभर टक्के चालले पण आम्ही याला पुरून उरू ही एक पण हे माझी मुख्यमंत्र्याला न शोभणार आहे आम्ही त्यांना आवाहन केलं की तुम्ही पंचवीस वर्षातला विकास घेऊन या आम्ही पंचवीस वर्षाचे प्रश्न घेऊन येऊ तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या बरोबर आणि तुम्ही तुमचा विकास मांडा आणि तुम्हाला जर जा जाहीर चर्चा करायची असेल भविष्याबद्दलही आणि भूतकाळाबद्दल तुम्ही स्वतः या किंवा प्रतिनिधी पाठवा आम्ही तयार आहोत हे माझी जाहीर भूमिका आहे पण त्याच्यामध्ये त्यांना काही करायचं नाही लोकांना धमक्या देत आहेत आमच्या सहित मला अजून त्यांनी कधी प्रयत्न केला नाही बघूया आता भविष्यात झाल्यावरती निश्चित तर होणारच तो भाग वेगळा आहे परंतु त्यांचा तर विरोध होणारच तुम्हाला हो कारण शेवटी घराणीशाही चालवायची त्यांनाही नाही याच्यामध्ये सर पोलीस यंत्रणेला हाताशी घेणे किंवा प्रशासकीय यंत्रणेला हाताशी घेणे आणि मग सोबतच्या कार्यकर्त्यांना तुला दहा लाखाचं काम देतो तुला पन्नास लाखाचं काम देतो तुला एक कोटीचं काम देतो अशी केविलवाणी परिस्थिती माझी मुख्यमंत्र्यांची अशुकरावांची ही सध्या म्हणजे लोकांच्या समोर त्यांना लोटांगण घालावं लागते म्हणजे तुमचा पंचवीस वर्षाचा पराभव हा आणि आमच्यासोबत लोक माझ्या आंदोलनाचं किंवा दिवसभर जे फिरतो तुम्हाला हे मुद्दा मी आवर्जून सांगितला पाहिजे महाराष्ट्राच्या समोर माझ्यासोबत काम करणार माझी आई सकाळी उठून मला वीस एक चपात्या आणि भाजी बांधून देते आणि माझ्यासोबत येणारे जे इतर काही मित्र आहेत वीस पंचवीस जण आम्ही दिवसभर असतो तर त्यातले एक पाच सहा जणांसोबत येताना डब्बा बांधून आतात पालटून पालटून नेहमी ठरलेला असतं माझा रोज असतो मग कोणी रोज दहा पंधरा चपात्या भाज्या आणि मग मस्त कुठल्या तरी हॉटेलला साधे हॉटेल आहेत गावाकडे खिचडी भजी आणि चिवडा भेटतो चांगला तिथं बसून किंवा कोणातरी झाडाखाली बसून आम्ही जेवतो असा प्रचार आमचा चाललेला आहे बरं आणि दुसरीकडे त्यांचं मस्तपैकी नळ्या खांड वाटली अशा पद्धतीनं तिकडे चाललेलं आहे तर म्हणजे आम्ही ह्या आनंदात आहोत की आपण लोकांचे प्रश्न घेऊन जात असताना माजी मुख्यमंत्र्यांना गाडीतल्या बावीस वर्षाच्या बापाला धमको पोराच्या बापाला धमकावं हो लागते याचा अर्थ मी योग्य वाटेवरती जातोय हा विश्वास मला येतो अगदी बरोबर विरोध तो समोरून होऊन पण हो। परंतु हो। हो। आजही नाही म्हटलं तरी अशोकराव जरी तिकडे गेलेले असले हो तरी प्रस्थापित काँग्रेसची लोक आहेतच ना तुमच्या मतदारसंघामध्ये नांदेड हो अंतर्गत विरोध नाही होत अरे हा कालचा युवक आला आमच्या पुढे चाललाय होतो तसा म्हणजे अंतर्गत विरोधसुद्धा होतो की बाबा अचानक येऊन हा कसा पुढे चालला आहे आणि तो मानवी स्वभाव आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की हा कालचा पोरगा का पुढे जातो आहे पण माझं एक काय म्हणणं आहे की हा विरोध पण होतो नाही अशातला नाही अंतर्गत गटबाज्या असतात काही प्रमाणावरती पण माझ्यासोबत प्रदेशचे जे सगळे नेते आहेत त्याच्यामध्ये दे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील किंवा आमचे गटनेते बाळासाहेब थोरात आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील रमेश एक प्रभारी किंवा अमित भैया देशमुख आहेत दादा कदम आहेत तर ह्या सगळ्या लोकांचं मार्गदर्शन आणि पाठबळ इतकं आहे की त्यामुळं जिल्ह्यातल्या गटबाज्यांना मी फार काही म्हणजे लक्ष देत नाही आणि एका विशिष्ट कालावधीनंतर ज्या वेळेला लोक सोबत आहेत त्यावेळेला त्याचा फरक पडत नाही तसं आमचा जिल्ह्यातली काँग्रेस चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही सगळेजण सोबत येतात आणि बाकी दोन चार तर असतात सगळीकडेच असतात ते आज म्हणजे भाजप घ्या किंवा काँग्रेस घ्या दोन चार कुचके असतातच म्हणजे अगदी त्यामुळं तो विषय आहेच पण निश्चित पद्धतीनं सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा माझ्या घरामध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा मला तो संघर्ष करावा लागला आणि तो आजही करतोय आणि मला कदाचित उद्याही करावा लागेल पण त्याच्यामध्ये सुद्धा एक नवीन अनुभव येत आहेत लोक समजत आहेत आणि यात सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेला सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मला भेटतात त्या प्रतिक्रिया सुखकर आणि समाधानी आहेत कारण आज पूर्वी काय व्हायचं म्हणजे मला सांगायला आवडेल की अनेक पक्षांची आंदोलनं होतात त्यावेळेला आंदोलनाच्या दोन दिवस आधी म्हणजे तुम्हीसुद्धा अनेक मोर्चा आणि आंदोलनं घेता आपण अनेक आंदोलनामध्ये मी पाहत असतो आपल्याला तर मोर्चाचं एक प्रिपरेशन असतं हे माझं सातत्यानं म्हणणं आहे त्यामुळं जुने जे लोक आहेत ते सत्तेत राहिलेले आहेत म्हणजे माझ्या पक्षातले जरी असले तरी आणि त्यांना आंदोलन मोर्चांचा एवढासा अनुभव जो आहे तो यासाठी नाही आहे की त्यांनी सत्ता जास्त पाहिलेली आहे त्यामुळे त्यांचा मोर्चाचा पॅटर्न कसा आहे आज सांगायचं मेसेज करायचं शंभर लोक जमायचे पन्नास लोक जमायचे जिंदाबाद मुर्दाबाद निवेदन चहा टपरी संपला विषय बरोबर हा पण मी काय केलं की उदाहरणार्थ आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढतोय आणि मग लढताना शंभर पक्षाचेच लोक आहेत मग शेतकरी कुठे तुमच्यात बरोबर आहे का नाही बरोबर म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षा प्रश्न मांडता तोच नाही तो महत्वाचा तुम्ही स्पर्धा परीक्षेचे आंदोलन घेता आणि त्याच्यात तुम्ही सगळे शिक्षकच घेऊन गेले तिथं उपयोग काय तर पोरं कुठे येणार आहेत हा विषय आहे ना मग बरं मग मी चळवळीतून आल्यामुळं मी ठरवलं की जो व्हिट्टीम आहे त्याला जर ह्याची जाणीव नसेल आणि तो सहभागी नसेल तर मग त्याला पक्ष काम करतो हे पण कळणार नाही आणि त्या मुद्द्यासाठी रस्त्यात उतरलं पाहिजे हे पण कळणार नाही म्हणून आम्ही काय केलं म्हणजे मी त्या संदर्भानं एक तर माझी जी सोबतचे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही दोन तीन प्रशिक्षण दिलेली आहेत पहिलं प्रशिक्षण वैचारिक बुद्ध फुले शाहू आंबेडकर स्वातंत्र्याची चळवळ स्वातंत्र्याच्या अगोदर काय झालं नंतर काय झालं बी जे पीनं काय केलं काँग्रेसनं काय केलं संघानं काय केलं संविधान काय आहे हे पहिलं शिकवतो माझ्या कार्यकर्त्याला ते कंपल्सरी आहे मी स्वतः प्रशिक्षण घेतो त्यांचं आणि त्यांना एक स्क्रिप्ट दिली जाते ती एकदम म्हणजे आम्ही हे पूर्वी सेवा संघ संभाजी ब्रिगेडमध्ये असताना करायचं त्या पद्धतीचे त्यानंतर दुसरं प्रशिक्षण राज्यातल्या अडीचशे योजना शिकवतो मी त्यांना केंद्र आणि राज्यातल्या आपण जे एचआरएचआरडीत घ्यायचो त्या सगळ्या त्याचे लाभ कसे घ्यायचे काय नाही आणि एका बुथला वीस पोरं आणि मग आम्ही प्रिपरेशन जे करतो कि सम्झा भौंगा गयों। भौंगा गयों। ते असं आहे की समजा एका तालुक्याचं आंदोलन घ्यायचं आहे तर अखा तालुका फिरतो भोंगा घेऊन भोंगा घेऊन त्याच्यात गाणं आलं डफली हलगी गान गाणं करून आणि मग त्या लोकांना समजून मग येतील तेवढे येतील मग कोणाला गाडी नाही घोडा नाही काही नाही आम्ही आव्हान करतो पॉम्पलेट छापतो साधे आपले दीड हजार रुपयामध्ये तीन हजार येतात ते पॉम्प्लेट आपले पिवळे गुलाबी येतात ते बरोबर त्याच्यावरती मॅटर स्वतः मी वाटतो लोक वाटतात टेम्पो सगळे चालवतो आम्ही टेम्पोत बसतो गाडीत बसतो आणि ते चालतं तर ह्यानं काय होतं की लोकांना तो मुद्दा त्यांचा हे कळालं की लोक येतात आणि माझ्या मोर्चामध्ये म्हणून हजारो लोक त्यामुळे येतात लोकांना त्यांचा मुद्दा आहे त्यांना जर घेणं देणं नसेल तर तुमच्या दीडशे लोक जमून काय फायदा आहे बरोबर तर हे त्यामुळं मध्ये काही जुन्या लोकांसोबत व्हायचं पण आता सगळं त्यांनाही लक्षात आलं की हा पक्षाच्या हिताचं करतोय बरोबर तर आहेच सोबत नाही काय असतं की लोकांना जर कळत असेल की पुढच्या व्यक्तीला आपल्या समस्या कळत आहेत हो। समस्याच माहीत नसतील हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जगलेल्या आहात हो। तुम्ही अभ्यास तेवढा केलेला आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांना शिकवलं त्याच्यामुळे तुम्हाला योजनांपासून सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्ही शेतकरी पुत्र आहात शेतकरी आहात तुम्हाला शेतकऱ्यांच्या समस्या माहिती समस्या माहिती आहेत म्हणून तुम्ही त्या तळमळीने तेवढ्या मांडत ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे लोक आणि लोकांना असेच नेतृत्व आवडत असतं आणि असंच नेतृत्व पाहिजे असतं हो, हो, हो परंतु आता भोकर तुमचा भोकर मतदारसंघ आहे विधानसभा तोंडावर तोंडावर आहे काय वाटतं की पक्षातून संधी मिळेल म्हणजे तो विश्वास आहे का निश्चित पद्धतीनं विश्वास आहे कारण आता सध्याचा जो बेस झालेला आहे तो असा आहे की शिफारशींच्या पलीकडं सर्वेवरती सगळेच सर्वे पक्ष विश्वास ठेवत आहेत बरोबर म्हणजे प्रत्येक पक्षानं स्वतःच्या एजन्सीज लावलेल्या आहेत आणि कोण मतदारसंघामध्ये लोकांच्या तोंडामध्ये नाव कोणाचं आहे हे सगळेच पक्ष आहेत आणि आज रोजी तरी मी ज्या पद्धतीनं गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांमध्ये जाऊन काम करतोय तर म्हणजे सुरुवातीला विनोद झाला नंतर विरोध झाला नंतर बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आणि आता लोक स्वीकारत आहेत त्यामुळे ह्या प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर सगळ्याच सर्वेमध्ये म्हणजे मला असं लोकांनी आणि पत्रकारांनी सांगितलं मला अजून माहिती नाहीये माझ्या जिल्ह्यातले जे टॉपचे पत्रकार आहेत की बाबा सगळ्याच याच्यामध्ये नाव पुढे पहिल्या नंबरला येते असं लोक सांगतायत त्यामुळे निश्चित पद्धतीनं वरतून पक्ष सोबत आहे आज माझी भूमिका थेट आहे अशोकराव चव्हाण यांच्या विरोधामध्ये त्यांच्या कोणत्याही दबावाला न घाबरता निर्भीडपणे त्यांच्या विरोधात मी उभा आहे आणि थेट पद्धतीनं त्यामुळं पक्ष शंभर टक्के माझा विचार करतोय आणि मला संधी मिळेल आणि फक्त संधीच नाही तर मी अशोकराव चव्हाण यांचा कोणी उमेदवार असेल त्यांची मुलगी असेल भाजपचा कोणताही उमेदवार असेल अशोकरावजी चव्हाण स्वतः जरी असतील तरी देखील मी तिथं उभा राहील त्यांच्या विरोधात काँग्रेसचा कॅन्डिडेट म्हणून आणि त्यांचा पराभव करेल मग समोर कोण आहे मला त्याची तमान आहे नक्कीच आमच्याही तुम्हाला शुभेच्छा असतील कारण एक तळमळीचा जर युवा नेतृत्व जर समोर येत असेल ज्यांना शेतकऱ्यांची किंवा नागरिकांच्या प्रश्नांची जाण असेल हो असं जर नेतृत्व विधानसभेमध्ये जात असेल तर आम्हालाही पाहायला आवडेल मुलाखतीच्या शेवटी काय वाटतं काय होईल पुढची परिस्थिती विधानसभा येते काय असेल म्हणजे वातावरण कसं असेल वातावरण निश्चित पद्धतीनं सध्या म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर स्पर्धा ही खूप रसिक असणारी करणारी असणार आहे आणि या सगळ्यांमध्ये वातावरणात मला लोकांबद्दल बोलायचं आहे थोडंसं आणि हे निर्भीड पद्धतीनं मी बोलतोय मला त्यांना सामोरं आहे पण मला लोकांच्या बद्दल हे बोलायचं की साडेचार वर्ष मी जसं तुम्हाला म्हणालो की जी जनता क्रांती झाली पाहिजे असं म्हणते घरानेशाही संपली झालं असं म्हणते तीच जनता जेव्हा तुमच्या माझ्यासारखा माणूस जमिनीवरती उतरून लोकांचे प्रश्न मांडून काम करतो तेव्हा त्यातले काही शहाने जे आहेत मोजकेच ते लोकांची दिशाभूल करतात की अरे ह्याच्याकडे ह्याचेच खायचे वांदे आहेत हा काय करणार हा काय करणार हा काय आपल्याला दारू कोंबडी मुरगी चिकन मटन बकरा काय देणार आहे म्हणजे निवडणुका म्हणजे दारू चिकन मटण पाचशे आणि क्वार्टर ही जी संकल्पना आहे ती आता दृढ व्हायला लागेल आता काय होईल हे जे विषय आहे आणि ती व्हायला लागलेली आहे त्यामुळं मला वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून समाजाचं हे वास्तव मला मांडायचं आहे की तीनशे पासष्ट गुन्हेले पाच असा जर विचार केला तर ह्या पाच वर्षामध्ये साठ महिन्यामध्ये तुम्ही साठ महिने पाचशे रुपयासाठी किंवा एक हजार रुपयासाठी जर विकले तर यात कितीतरी मोठ्या भविष्याचं नुकसान होतंय याचा विचार माझ्याच मतदारसंघातल्या नाही महाराष्ट्रातल्या लो सगळ्या लोकांनी केलं पाहिजे ह्यासाठी एक उदाहरण तुम्हाला देतो छोटस माझ्या मतदारसंघामध्ये इजळी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये पाठीमागे जी अतिवृष्टी झाली त्यात त्या, त्या, त्या इजळीला पूर्ण वेडा होता पाण्याचा पावसामुळं नव्हता तो तर तिथं सीता नदी नावाची गोदावरीची उपनदी जाते त्या नदीवरचे दोन तीन पुलच केले नाहीत माजी मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित प्रलंबित आहेत कामं खोदून ठेवलेलं आहे आणि प्रलंबित आहे त्यामुळं जवळपास अठराशे हेक्टर सोयाबीन ऊस आणि हे जे पीक आहे ते पाण्याखाली गेलं पूर्ण उद्ध्वस्त झालं आणि तिथं एका महिलेला साप चावला साप चावल्यावरती त्या महिलेला बाहेर आणायचं कसा हा प्रश्न होता शेवटी तिला मासे पकडायचा जो तरापा असतो त्याच्यावरतून मुदखेडला तालुक्याचे ठिकाणी आणण्यात आलं आणि तालुका आरोग्य रुग्णालय जे आहे सरकारी तिथं अगदी पीएचसी मध्ये सापाचा अँटीड्यूट असणं कंपल्सरी तुम्हाला माहिती आहे आता ते बरोबर तर तालुका आरोग्य रुग्णालयामध्ये तालुका रुग्णालयामध्ये रिजनल ज्याला म्हणतो आपण त्या रुग्णालयात सापाचा सा अँटीडोट नव्हता माझी मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ त्या महिलेला सांगितलं नांदेडला ऍडमिट करा नांदेडला नेईपर्यंत अगदी दहा किलोमीटर पुढे गेले की महिलेचा मृत्यू झाला महिलेला त्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे साप आहे का व्यवस्था आहे व्यवस्था व्यवस्था मग त्या महिलेचा आकस्मिक मृत्यू कसा मर्डर आहे का आकस्मिक मृत्यू मर्डरच म्हणावा लागेल ना जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला जर अँटीडोट नसेल हा तर हे मोठं पाप येत मग हे हे माझ्या इथं मग आता इथून पुढे काय असणार आहे तर मला लोकांना सगळ्या राज्यातल्या एवढंच सांगायचंय की जिथं जिथं तळमळीने लोक पुढे येत आहेत त्या लोकांच्या सोबत आपला समस्या मांडणारा कोण आहे हे बघून लोकांनी पाठीमागं राहिलं पाहिजे दारू आता पाण्यासारखी वाहील चिकन आणि मटन कोंबडे हे इथून पुढे वाढतील पण ह्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या दररोजचा भाकरीचा आणि रोजगाराचा प्रश्न कोण सोडवणार आहे याकडं लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि इथून पुढची परिस्थिती ही या महाराष्ट्रातल्या लोकांवरती असणार आहे मी एक अत्यंत जबाबदारीनं आणि कडू जरी असलं तरी सत्य बोलणार आहे या वास्तव कट्ट्यावरती कारण वास्तव कट्टा आहे हा इथं चुकीचं बोलणं योग्य ठरणार नाही समाज सातत्यानं म्हणत असतो की आमचे नेते भ्रष्ट आहेत आणि मग मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे मला कारण मी समाजाचा घटक आहे ज्या समाजाचे नेते भ्रष्ट असतात नेते समाजाची निर्मिती करत नाहीत समाज नेत्याची निर्मिती करतो त्यामुळं जर आपले नेते भ्रष्ट असतील किंवा नेते खोटारडे असतील किंवा नेते अनैतिक असतील याचाच अर्थ ते नेते आपण तयार केलेले आहेत आपणही भ्रष्ट आहोत असं म्हणायचं का तुम्हाला काय वाटते अगदी बरोबर अगदी बरोबर आहे त्यामुळं माझं इतकंच म्हणणं आहे सगळ्या समाजाला महाराष्ट्रातल्या मानवजातीला सगळ्या किंवा सगळ्या समाजाला मला एवढंच म्हणायचंय की नेत्यांना पाच वर्ष शिव्या देऊन भ्रष्ट आहेत म्हणून बोंब मारून जमत नाही तर आपण फक्त एक दिवस चोवीस तासासाठी आपण भ्रष्ट न होता जर प्रामाणिक झालं तर महाराष्ट्र पुढचे पाच वर्ष नीट काम करेल हा मला विश्वास आहे त्यामुळे इथून पुढच्या निवडणुकीमध्ये हा खर तर मोठा संघर्ष असणार आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये तरी लोकशाही समजून घ्यायची की नाही लोकांनी विकायचं का लोकांनी आपलं भविष्य उभा करायचं हे लोकांच्या हातामध्ये आहे बदल हा एका दिवसात होणार नाहीये पण त्याची सुरुवात करण्याची संधी दोन हजार चोवीसला आहे कारण लोकशाही संक्रमण अवस्थेमध्ये आहे आणि ह्या संक्रमण अवस्थेतील लोकशाहीला लोकांनी चोवीस तास महाराष्ट्रातल्या जर लोकांचा विचार केला पाश्च्याचा न विचार करता तर निश्चित पद्धतीनं आणि महाराष्ट्राची जनता सुजान आहे मला विश्वास आहे की या वेळेला तो विचार करेल त्यामुळे इथून पुढची निवडणुकीची स्पर्धा ही या महाराष्ट्रातले शंभर महत्वाचे परिवार मी अत्यंत जबाबदारीने बोलतो शंभर परिवारांनी राज्य केले महाराष्ट्रावरती हे शंभर महत्वाचे परिवार विरुद्ध महाराष्ट्रातली तेरा चौदा कोटी जनता असा असणार आहे बरोबर त्यामुळं चौदा कोटी लोकांनी ठरवायचंय की साडे चार वर्ष बोम मारून हा शहीतला नेता नको म्हणून ज्याला नाकारले तोच गाड्या घोड्या आणि संध्याकाळी धाब्यावरती जेवायला नेतोय म्हणून त्याच्या नातवाला पोराला पोरीला खांद्यावर घेऊन नेता म्हणून मिरवायचे का कुणा तरी दारू मटण चिकन न देऊ शकणाऱ्या पण तुमच्या भाकरीचा प्रश्न ज्याला नीट कळतो कायमस्वरूपी कायमस्वरूपी आणि जो त्यानं भोगलेला आहे अशा हिंमत असलेल्या जो मॅनेज होणार नाही अशा हिंमत असलेल्या आणि ज्याचं उद्या जर बैमानी केली तर ज्याचं मनगट कॉलर धरू शकता अशा पोरांच्या पाठीमागं जनतेनं उभा राहावं हो। एवढी अपेक्षा मात्र निश्चित पद्धतीनं व्यक्त करतोय ती ह्यासाठी कारण हे मी अनुभव घेतोय सर हे मी अनुभव घेतोय ज्यावेळेला लोकांमध्ये फिरतो त्यावेळेला ही निर्णायक लढाई आहे त्यावेळेला ते लोक ज्या वेळेला तुझ्याकडे काय आहे हा प्रश्न मला विचारतात ना मला या वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून सांगायचंय माझ्याकडं तुमच्या पोरांचं भविष्याचं भविष्याचं व्हिजन आहे भविष्याचा आराखडा माझ्याकडे आहे आणि तो आराखडा मी उभा करणार आहे माझ्याकडं तुम्ही भोगणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यांची जाणीव मी भोगतोय त्यामुळं मला असं वाटतंय की ते भविष्य सुधरवायचं का कोणाचा तरी झेंडा घ्यायचा हे लोकांनी ठरवा भोकर बद्दल तरी मी इतकंच सांगितलं निश्चितच खरं तुम्ही फक्त भोकर संदर्भात बोलताय परंतु मी एक त्याच्यामध्ये ऍडिशन करतो महाराष्ट्रातील जनतेने फक्त मतदान सगळ्यांनी केलं ना हा एक्झॅक्टली तरी भाकरीचा नाही यांच्या आयुष्याचा प्रयत्न परंतु शेवटी आता जनतेच्या हातात आहे ते जनतेने काय करायचं सर काय होतं की मतदानाच्या दिवशी विशेष करून जे मेट्रोपॉलिटन सिटीज जे आहेत तो पिकनिक डे असतो लोकांसाठी आणि हेच न मतदान करणारे नंतर बोंब मारत असतात लोकशाही चुकीची हो तर हे चुकतंय आधी पाहिलं मला असं वाटतं ते शाहू महाराजांनी जसं शाळेत न येणाऱ्या पोराच्या बापाला जसा दंड लावला होता तसा मतदान न करणाऱ्याला खरं तर दंड लावायला पाहिजे निश्चितच नक्कीच तर तुमच्यासारख्या विचाराचे जर नेतृत्व महाराष्ट्राला भेटलं मतदारसंघाला भेटलं आणि विधानसभेत जर जाणार असेल तर आम्हालाही आनंद होईल निश्चित आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तर एकंदरीत तुमच्या मतदारसंघाविषयी आपण जी चर्चा केली आणि एका माजी मुख्यमंत्र्याचा जो मतदारसंघ होता त्याचं वास्तव तुम्ही वास्तव कट्टेवरती मांडलं त्याबद्दल आप आपलं खूप खूप आभार आणि तुम्हाला भावी वाटचाल ह्यासाठी शुभेच्छा निश्चित आम्हाला तुम्हाला विधानसभेमध्ये पाहायला आवडेल आणि एक युवा नेतृत्व जर विधानसभेत जाणार असेल तर आमची जी मदत तुम्हाला लागेल ती आमच्याकडून होईल थँक्यू सर धन्यवाद थँक्यू मी वास्तव कट्ट्याचे आभार व्यक्त करतो आणि मी तुम्हालाही शुभेच्छा यासाठी देतो कारण वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून शिक्षण साहित्य कला संस्कृती राजकारण समाजकारण विज्ञान तंत्रज्ञान या सगळ्याच क्षेत्रामधले एक रन रती महारथी ज्यांना कुणीच दाखवत नाही अशा लोकांचं वास्तव तुम्ही मांडताय आणि हे सगळं ज्ञान देताय त्याबद्दल मी वास्तव कट्ट्याचे आणि किरण सरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो थँक्यू